मल्हार टीव्ही ने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या नवदुर्गांच्या कामगिरीचा लेखाजोखा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमात आम्ही सलग 8 दिवस विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या नवदुर्गांशी संवाद साधला. या सर्व कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या आजच्या अखेरच्या भागात नायब तहसीलदार कल्याणी कदम मोहिते यांच्याशी मल्हार टीव्हीने साधलेला संवाद पाहूयात. नमस्कार, मी श्वेता भोईर, मल्हार टीव्हीच्या परिसरातील नवदुर्गांची ओळख या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आतापर्यंत आपण अनेक उल्लेखनीय कार्य केलेल्या नवदुर्गेशी संवाद साधला आहे. यामध्ये व्यावसायिक अक्षता कूत मॅडम, अन्नपूर्णा सविता कुडेकर मॅम, धावपटू अमृता पाटील, तसेच पायपांडूपटू आयुषी भक्ता, प्राचार्य मॅम राज अलोनी मॅम, डॉक्टर नील वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय खूप छान कार्य केलं आहे, साहित्यिक फातिमा मुजोहर मॅम, अशा अनेक आपण महिलांशी संवाद साधला. आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत पनवेलचं कल्याण करणाऱ्या कल्याणी कदम मॅम सोबत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मॅम. नमस्ते मॅम. तुमची आमच्या प्रेक्षकांना ओळख करून द्या. माझं नाव कल्याणी कदम मोहिते. मी नायब तहसीलदार म्हणून आज 3 वर्ष झाले मी तर पनवेलमध्ये काम करत आहे. माझं एज्युकेशन MA झालेलं आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये, आणि माझं सिलेक्शन जे झालं ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून झालेलं आहे. 2012 माझं सिलेक्शन झालं, 2013 माझं जॉईनिंग झालेलं आहे या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, आणि त्याच्यानंतर मी 2014 इथं कार्यरत आहे पनवेलमध्ये. म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला पनवेलमध्ये? तुम्ही काय? मला 3 वर्ष कम्प्लीट झालेली आहेत. आणि या 3 वर्षामध्ये तुम्ही पनवेल करण्यासाठी काय काय केलं? पनवेल म्हणजे पनवेलला मी आले तेव्हा मी प्रोबेशन मध्ये होते. 1 वर्षाचा जो कालावधी होता तो प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून मी इथं काढलेला आहे. त्यावेळी म्हणजे पनवेलला असा तालुका आहे की ज्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे सगळ्या प्रकारचे विषय इथं मला हाताळायला मिळाले त्यावेळी, आणि पनवेलचा अनुभव म्हणाल तर खूपच चांगला आहे. खूप सगळे विषय मला इथं हाताळायला मिळाले, तो एक मुद्दा झाला. आणि पनवेलमध्ये आल्यानंतर इथं प्रोबेशनर असल्यामुळं आणि एवढा मोठा तालुका ही भीती होती मनामध्ये, परंतु मला याआधीचे तहसीलदार होते चांडक सर, ते पण किंवा आत्ताचे जे विद्यमान तहसीलदार आहेत आकडे सर, म्हणजे त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे आजपर्यंत कार्य केलेलं आहे. मी जे काम केलं त्याच्यामध्ये मी आदिवासी जमिनींचा जो दळी जमीन वाटपाचा जो विषय होता तो खूप चांगला विषय, म्हणजे मला असं वाटतं मी चांगल्या पद्धतीने हाताळला तो. मॅम मला सांगा, तुमचा आदर्श कोण आहे? माझा आदर्श आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण कलाम सर असं म्हणतात की तुम्ही स्वप्न बघा, आणि मग तुम्ही स्वप्न जर बघितलं तरच तुम्ही ते पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करता, आणि मग ते प्रत्यक्षात येतात. आणि म्हणजे ते स्वप्न बघा आणि स्वप्न बघा असं आपल्याला सांगतात. म्हणजे फक्त तुम्ही स्वप्न बघता, पण आपण जेव्हा स्वप्न बघतो एखाद्या गोष्टीचं, मग ते काही असेल, तुम्ही MPSC सिलेक्ट होण्याचं असेल, UPSC असेल, किंवा कुठलं तुम्ही समाजासाठी एखादं कार्य करण्याचा विषय असेल, काही असेल, जेव्हा आपण तो विचार आपल्या मनामध्ये आणतो त्याच्यानंतरच तो आपण ते करण्यासाठी आपण ती कृती करतो, आणि मग त्या दृष्टीने आपण वाटचाल करतो. पण आपण स्वप्नच नाही बघितलं एखाद्या गोष्टीचं तर ती म्हणजे होईल किंवा नाही होईल हा म्हणजे आपली समजा कॅपॅसिटी पण नसेल, पण आपण ते बघितल्यानंतर त्या दृष्टीने आपण वाटचाल तरी करतो किमान. त्यामुळे मला तो त्यांचा जो विचार आहे तो मला खूप पडतो. आणि तो इतर आपल्याला म्हणजे व्यवहार जीवन जगताना पण आपल्याला तो म्हणजे खूपच उपयोगी पडतो. मॅम मला सांगा, तुम्ही आजच्या स्त्री वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल मला टीव्हीच्या माध्यमातून? स्त्री म्हणजे मला असं वाटतं की स्त्री ही खूप सक्षम आहे, खूप कॅपेबल आहे खूप. आणि म्हणजे आपला भारतीय समाज बघितला आपण तर म्हणजे स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं नेहमी, पण मला असं वाटतं म्हणजे मला स्त्रियांनाच नाही, मला म्हणजे स्त्रियांना तसंच पुरुषांना पण मला असं सांगावं वाटतं की नवरात्रीच्या निमित्ताने की 9 दिवसांचा हा उत्सव आहे, आपण देवी मातेची पूजा करतो 9 दिवसांमध्ये, देवी मातेला आपण म्हणजे श्रद्धेने आपण हे करतो, देवी मातेचा सन्मान करतो, तसंच म्हणजे प्रतीकात्मक हे आहे देवी माता स्त्रीची प्रतीकात्मक एक शक्ती आहे, हा एक शक्ती आहे ती. तर जसं आपण देवी मातेचं हे करतो सन्मान, तसाच सगळ्यांनी स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांचा आणि पुरुषांनीही स्त्रियांचा सन्मान करावा, फक्त पूजा करू नये असं माझं मत आहे.
या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये आज आपण पनवेलच्या नायब तहसीलदार मॅम कल्याणी कदम मोहिते यांच्याशी संवाद साधला. या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत नवदुर्गांशी संवाद साधला आहे. यामध्ये व्यावसायिक क्रीडापटू अनेक क्षेत्रातील महिलांशी संवाद साधला. यामध्ये आपण अनेक महिलांचे पैलू उघड केले आहेत किंवा प्रेक्षकांच्या समोर आणले आहेत. नक्कीच महिलांना त्याचा फायदा होईल किंवा ते यातून प्रेरणा घेऊन पुढे जातील अशीच इच्छा. मल्हार टीव्हीच्या दर्शकांनी आम्हाला दिलेल्या असंख्य न्यूजबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सपोर्टमुळे, आपल्या आशीर्वादामुळे आतापर्यंत आम्ही हा भाग करू शकलो शेवटपर्यंत. त्यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद. आजच्या मालिकेमध्ये हा शेवटचा कार्यक्रम आणि शेवटचा भाग इथेच संपतो. नमस्कार.